ज्या रुग्णांना होम आयसोलेशन सल्ला देण्यात आला आहे ते रुग्ण बाहेर फिरताना दिसतात, त्यांच्यामुळे इतरांना कोरोनाची लागण होत आहे, त्यामुळे अशा रुग्णांनी नियम पाळले नाही तर त्यांना खासगी रुग्णालयामध्ये दाखल करू आणि त्याचा खर्च देखील त्यांनाच करावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. यावेळी त्यांनी बेफिकिरांना सज्जड दमही दिलाय. आरोग्य सेवा आयुक्तालयातून आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील आरोग्य संचालक, सहसंचालक, विभागीय उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, साधत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटांची संख्या वाढावा, ऑक्सिजन तसेच वातावरणातून ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा उभारण्यावर भर देतानाच खासगी रुग्णालयातील कोविड सेंटर्सना ते बंधनकारक करा, असं राजेश टोपे यांनी म्हटलंय. वातावरणातील ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाचा सध्या वापर होत असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे यंत्र बसवण्यासाठी प्रयत्न करावेत. सक्रिय रुग्णसंख्या पाहून खासगी रुग्णालयांना रेमडेसिवीरचा पुरवठा केला जाणार आहे, असंही टोपेंनी सांगितलंय. असो बी एम एस प्रॅक्टिशनर असो युनियन प्रॅक्टिशनर असो, सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपण सिम्पटम्स असतील, लक्षणं असतील तर पटकन त्यांची टेस्टिंग करा आणि त्या पद्धतीनं पुढचा उपचार करा, जेणेकरून बॅड कंडिशनमध्ये कोणीही जाता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.